कोल्हापूर सह सांगली सातारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के। कोल्हापूर पासून 76 किलोमीटर वर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे केंद्रबिंदू। 3.4 रिस्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का। शरद पवारांचा नवाब मलिक यांना फोन, प्रकृतीची केली विचारपूस, लवकरच मलिक यांची घेणार भेट। राहुल गांधींचे मूळ आडनाव खान, मालेगावच्या व्याख्यानात शरद पोक्षे यांचं वादग्रस्त वक्तव्य, वक्तव्याचे राज्यभर उमटणार पडसाद। जायकवाडी धरणात 34% पाणी साठा, मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट, गतवर्षी आजच्याच दिवशी धरणात होता 94.99% पाणी साठा। ज्येष्ठ नेते शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री पद, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पनवेलला आज निर्धार मेळावा, भाजपच्या ऑफरवर राज ठाकरे काय बोलणार, मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष। मुंबईत आज काँग्रेस कोअर कमिटीची बैठक, राष्ट्रवादीच्या बदललेल्या भूमिकेवर होणार चर्चा, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची माहिती। शरद पवार साहेबांना सोबत येण्याचं साकड, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुण्यात वक्तव्य। अजित पवार यांच्या बंगल्यात आज महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री पदाबाबत आमदारांशी अजित पवार करणार मंथन, राज्यातील जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष निवडीवर होणार चर्चा। पुण्यातील कोंढवा परिसरात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, परिसरातील सुरक्षा रक्षकांनी केली घोषणाबाजी, कोंढवा पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात।